भारतीय दर्शनांमध्ये मोक्ष या कल्पनेचा अतिशय सविस्तर विचार झालाय त्याचबरोबर परलोकाविषयीही चिंतन आढळतं माणूस मृत्यू पावतो तर त्याचं काय होतं तो पुन्हा जन्माला येतो का नाही चारवाक दर्शनाचं विचारवंत पुनर्जन्म आणि मोक्ष या कल्पनेला थारा देत नाहीत था। एकदा शरीर भस्मसात झालं की पुन्हा येणं नाही असं ते म्हणतात हा नास्तिकवाद सोडला तर अनेक दर्शनांचे पुरस्कर्ते पुनर्जन्म आणि मोक्ष या कल्पना मानतात आणि त्यासंबंधी आपापला सिद्धांतही प्रस्थापित करतात पण वेदाच्या प्रारंभिक काळात म्हणजे संहिता आणि ब्राह्मण ग्रंथांमध्ये मोक्ष ही कल्पना स्पष्टपणे दिसत नाही स्वर्गाची कल्पना मात्र आहे तत्कालीन धर्म प्रवृत्तीपर होता यज्ञ प्रधान होता यज्ञ करून माणूस स्वर्गाला जातो अशी त्या काळातली कल्पना स्वर्ग म्हणजे प्रकाशमय लोक मर्त्य लोकापेक्षा अधिक चांगला या ग्रंथांमध्ये स्वर्गाची कल्पना असली तरी नरकाची कल्पना स्पष्टपणे नाही किंबहुना नरक हा शब्दच ऋग्वेदात आढळत नाही या ग्रंथांमध्ये पुनर्जन्म असा शब्द नाही पण त्यासारखीच पुनर्मृत्यू अशी कल्पना मात्र आहे उपनिषदांमध्ये या कल्पनांचा विस्तार केलेला आहे पुण्यकर्म करून स्वर्ग प्राप्त झाला तरी पुण्याचा साठा संपला की माणूस पुन्हा मर्त्य लोकात येतो असं हे जन्म आणि मृत्यू यांचं चक्र चालूच राहतं यालाच संसार म्हणतात या चक्राचा शेवट म्हणजे मोक्ष कायमची सुटका ती सुटका कोणाची होते या संदर्भात आत्मा या संकल्पनेचं विवेचन उपनिषदांमध्ये विस्तारांनी केलेलं आहे आत्मा हा अविनाशी आहे त्याला मरण नाही मरतत शरीर आत्मा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो ही कल्पना भगवद्गीतेत मांडली आहे ती अनेकांना परिचित आहे पण सगळीच भारतीय दर्शनं ती कल्पना मानत नाहीत चारवाकांचा उल्लेख केलेलाच आहे भगवान बुद्धांनी उपनिषदांची आत्मा ही कल्पना स्वीकारली नाही पण पुनर्जन्म ही कल्पना मात्र मानली मग पुनर्जन्म होतो तो, तो कोणाचा तर चित्ताचा त्याला भगवान बुद्धांनी चित्तसंतान असं नाव दिलंय संतान म्हणजे सातत्य पण त्याचा अर्थ चित्त नित्य किंवा शाश्वत आहे असं नव्हे ज्या ज्या गोष्टी निर्मित आहेत त्या त्या नष्ट होतात चित्तही निर्माण झालं असल्याने नष्ट होतं पण त्याचं सातत्य पाण्याच्या प्रवाहासारखं असतं प्रवाह, प्रवाह म्हणजे थेंबा थेंबाची साखळी असते थेंब येतो आणि जातो प्रवाह मात्र सतत आहे असं भासत तसं संतान सतत असल्यासारखं भासलं तरी त्यालाही शेवट आहे निर्वाण प्राप्त झाल्यावर चित्तही उरत नाही तथापि मोक्ष किंवा निर्वाण हे मृत्यूनंतरच प्राप्त होतं असं नाही याची देही याची डोळा अंतिम तत्वाचा साक्षात्कार झाला की माणूस मुक्त होतो असे साक्षात्कारी महात्मे मग आयुष्याचा उरलेला काळ लोकांचं हित करण्यात व्यतीत करतात भगवान बुद्धही बोधी प्राप्त झाल्यानंतर महानिर्माण होईपर्यंत लोकांना उपदेश करत राहिले बहुजन हिताय बहुजन सुखाय हे त्यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत काही महात्मे आपल्या वैयक्तिक मोक्षापेक्षा लोकहिताला प्राधान्य देतात एका संस्कृत श्लोकात म्हटलंय मी राज्य मिळावं अशी आकांक्षा बाळगत नाही मला स्वर्गही नको मोक्षही नको पण दुःखानं गांजलेल्या प्राणीमात्रांचं दुःख दूर व्हावं एवढीच माझी इच्छा आहे या इच्छेतूनच असे महात्मे लोकांची सेवा करतात बौद्ध तत्त्वज्ञानातील बोधिसत्वाची कल्पना अशीच आहे बोधी म्हणजे अंतिम तत्वाचा सा साक्षात्कार ती प्राप्त करण्याची निर्माण प्राप्त करण्याची योग्यता किंवा क्षमता असूनही बोधिसत्व लोकांचं दुःख नाहीसं व्हावं म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घेतो यासंबंधी एक फार वचन बोधिचर्यावतार या ग्रंथात आहे त्याचा मराठी अनुवाद असा जोवरी आकाश आहे आणि जग हे जोवरी दुःखनाशा ह्या जगाच्या Mira, toori.